पृथ्वीराज 11 वर्सेस आपण बघतोय क्रिस 11 मीरा रोड, मीरा रोड वर्सेस भाईंदर राई, मीरा भाईंदर चे दोन संघ, आजूबाजूचा परिसर। स्ट्राइक एंड ला सुनील सिंग, नॉन स्ट्राइक एंड ला जैनम, आणि त्यांचे संपूर्ण पाठीराखे आता मॅचचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी सज्ज झालाय। वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत। महत्वपूर्ण मॅच हा, मॅच जो जिंकेल तो आजच्या दिवसातला अंतिम मॅच खेळेल। मात्र किरणचं कौतुक करेन, काय फटकेबाजी केली, दोन स्टँड अँड डिलिव्हर फटके पूर्ण मॅच मध्ये कमबॅक करून दिला होता। मागील मॅच मध्ये हार्ड लक गोखिवरे, यावेळी चांगला फटका आहे। मिड ऑन मध्ये चेंडू निघून येतोय, तिथपर्यंत दोन धावा, दोन धावाने श्रीगणेशा केला जातोय। तीन ओव्हरचा मॅच, तीन ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला फलकावरती लावावे लागतील। शिवतेज चषक 2022 आपण बघतोय, सातत्याने ही स्पर्धा दरवर्षी नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मात्र चेंडू निघून जातोय, डिक्लरेशन झोनच्या दिशेने एकच धावेंवरती सॅटिस्फाईड, फलकावरती धावा आहेत तीन। 40 रूमचे देखील प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत, आणि बघा लगेच हात देखील आमच्यापर्यंत केला आहे। मला वाटते लाड काका आहेत त्या ठिकाणी, गाडी बाबा देखील आहेत। दोन धावा आणि दोन धावेने धावपळक पुढे येत आहेत। पाच धावा, तीन चेंडू, पाच धावा। उद्याच्या दिवशी जर जमलं तर भजन देखील असू शकते, कारण की 40 रूमचं फेमस भजन नेहमीच आमच्या घरी असते आणि या मॅचमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळू शकते। तीन चेंडू, पाच धावा फळकावरती। तीन चेंडू, पाच धावा, मॅच फार महत्वाचा। अक्रॉस द लाईन व्हाईटचा इशारा, डाऊन द लेग साईड एक्स्ट्रा धाव फळकावरती। सहा धावा, तीन चेंडू आणि सहा धावा। श्री सिद्धिविनायक चंद्रपाड्याचं हे मैदान आणि चंद्रपाडा नगरीमध्ये बिझी असलेलं मैदान म्हणजे सिद्धिविनायक रोहिदास पाटील मैदान। सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून या अगोदर 5 दिवस स्पर्धा आणि 1 दिवस गॅप, त्यानंतर ही 3 दिवसांची स्पर्धा, आणि पुन्हा 6, 7 आणि 8 जानेवारी रोजी तुम्हाला पाहायला मिळेल रॉकस्टार बॉईज चषक ओरमची स्पर्धा याच मैदानावर। यावेळी मात्र चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि फळीचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते। चार चेंडू, सहा धावा आतापर्यंत। अप्रतिम अनिश मागील मॅचचा हिरो, ज्याने 2 विकेट घेतले होते आणि 5 धावा खर्च केले होते। अप्रतिम गोलंदाजी आहे, छोटा पॅक अँड बडा धमाका नेहमी म्हटलं जाते त्याला। लोअर फुलटॉस चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर करेल ऑन साईडला, तिथपर्यंत 1 धाव, 5 चेंडू, 7 धावा। प्रणय भरणकर जबरदस्त गुणलेखकाची भूमिका तो अदा करतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि त्याचं कार्य देखील चांगलं राहिलंय। पाच चेंडू, सात धावा, लास्ट बॉल दिस ओव्हर या षटकातील शेवटचा चेंडू, चांगला चेंडू आहे, फटका फसला आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात, कोणती चूक होणार नाही। जिगू मार्फत जिग्नेशनी हा चांगला झेल टिपला गेला, चांगला जजमेंट चेंडूवरती नजर, आणि पहिल्या षटकाची समाप्ती फळकावरती धावा, 7 धावा, गडीबाद झालाय तो। एक फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। क्रिस 11 मीरा रोड, मीरा रोड वर्सेस राई हा मॅच आपण बघतोय, ऐकूया सुमधुर संगीत। हॅलो हॅलो, थँक यू डीजे। बॉलिंग मार्क वर येतोय करण, टॉम करण, राईचा टॉम करण,
सात दवा डीजे मधी मधी जागा होतो वाटतं आमचा डीजे, कारण की चाय मागतोय डीजे आणि सुस्ती उडली नाही त्याची. आयच्या काय चाय आहे का बघा आपल्या डीजे वादकाला. स्ट्राईक इनला येतोय तो म्हणजे केसर नॉन, आता आलेला नवीन खेळाडू केसर. स्ट्राईक इन वर सुनील, दोन धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घातक ठरेल का, नॉट आउट. तीन धावा केसर येतो स्ट्राईक इनला आणि मागील मॅच मध्ये मात्र दाणे दाणे बे केसर का दम त्याचा दिसलाय, जे आमचं ब्रीद वाक्य आहे. बघूया त्याच पद्धतीने षटकार येईल का. एक चेंडू आणि दहा धावा. वाईट बॉल करा धावा. उद्या मेगा फायनलचा दिवस, नायगाव पंचकृषीतील नायगाव पूर्वपट्टीतील 14 संघांना प्राधान्य दिलंय आणि त्या 14 संघांपैकी एक संघ वरती येईल. वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, टोटल धावा 12. यावेळी लॉफ करायचा होता, मिस टायमिंग आहे, मात्र डिक्लरेशन झोन एकच धाव, एका धावाने धावपळक पुढे येईल 13 धावा. स्पर्धेमध्ये 13 आकड्यावरती जवळजवळ 8 गडी बघितलेत आपण आतापर्यंत, जे बाद झालेत आणि वाईड किंवा चौकार षटकार हे 13 वरती फेरा येताना आपण बहुतांश वेळा बघितलंय. चला चेंडू येतोय. थँक्यू रमेश. रमेशचा उद्या स्पेशल आपण सत्कार करणार आहोत, कारण की भरपूर मेहनत पाणी आणण्याचा, कोल्ड्रिंक्स आणण्याचा, चेंडू आणण्याचं काम केलं जाते त्याच्या माध्यमातून. यावेळी फटका चांगला आहे, चेंडू मात्र निघून जातोय डिक्लरेशन झोन, डायरेक्ट टोपीवरती आढळतो की काय. दोन धावा आणि दोन धाव्याने धावपळक 15 धावा, तीन चेंडू 15 धावा. प्रणय भरणकर आमचे स्कोरर आमच्यापर्यंत चांगला अपडेट देत आहेत. JTC लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह स्पर्धा घर बसल्या स्मार्ट TV आणि स्मार्टफोनवर जे श्रोते जोडले असतील त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टायमिंग झालाय का, तर येस डेफिनेटली. हा येतोय विमल पाड मसाला, दाणे दाणे मे केसर का दम, षटकार बिग हिट. फटका खेळला गेला, जागा बनवली आणि त्यानंतर मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बनून राहिला आहे दर्शक. चेंडू त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन सी मारीशी पार, विमल पान मसाला, दाणे दाणे मेके सरका दम, षटकार. 21 धावा, नोचा इशारा आलाय आणि टोटल जर विचार केला 22 धावा. नक्कीच संदीप सरांनी कोणाला बघितलं होतं पहिल्या दिवशी त्याचं नाव हो आज संध्याकाळच्या सत्रात घेतलं जाईल, जे विमलचे ऍड करत होते सकाळी. यावेळी मात्र एक आगळा वेगळा स्ट्रोक पाहायला मिळतोय, थोडस बेनिफिट मिळेल का. रन आउटची संधी, तीन धावा काही रोखू शकत नाही, तीन धावाने धावपळक पुढे आले 25 काम 25 25 25 धावा 25 लास्ट बॉल. ये इस ओवर का लास्ट गेंद, लास्ट बॉल दिस ओवर.
स्ट्रायकरला बॅट्समॅन मिस्टर आपण बघतोय सुनील लास्ट बॉल वाइड बॉल थैंक यू अंपायर चेंडू अडवल्याबद्दल 26 रन बॅटची एज एकदा पुन्हा दुसरी धाव घाटक ठरेल का यस डेफिनेटली बाद होते तो म्हणजे केसर ज्यांनी षटकार ठोठावला आणि त्याला मात्र तंबूच्या रस्त्याला परतावं लागते 27 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऐकूया डीजे शक्तीला आणि लगेच बॅटर पाठवून द्यायचा आहे मैदानाच्या आत व्हॉलंटियर्स पाणी घेऊन जा थँक्यू डीजे वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहत आहात शिवतेज ग्रुप चंद्रपूर आयोजित शिवतेज चषक 2022 महत्वपूर्ण मॅच चेंडू फेकून झाले तर 5-1 ओव्हर झाले म्हणजे 2 ओव्हरमध्ये 27 धावा विकास आतापर्यंत 10 खाली इकॉनॉमी मेंटेन राहिले पहिल्या अनिशनी जबरदस्त गोलंदाजी केली होती 7 धावा देऊन एक गडी बाद केला होता कारण महागडे षटक 20 धावा देतोय पुन्हा एकदा हा गोलंदाज कमबॅक करेल का फॉलो थ्रू मध्ये जर चेंडू अडवला असता तर कदाचित एक धाव आणि वाचली असती मात्र आता एक धाव आणि गडी बाद होतोय फलकावरती 28 धावा यस शक्ती पाहिला नाही कधी भव्य दिव्य आयोजनाचा पाहिला नाही कधी आमच्या स्वप्नीला सोंडेचे नाव आमच्या स्वप्नीला सोंडेचे नाव उद्या तुम्हाला दिसतील भव्य दिव्य आयोजन नक्कीच नायगाव मध्ये संपूर्ण जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या मात्र भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यातलीच एक ही स्पर्धा मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा शिवतेज चषक 2022 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या चेंडूवर रनआउटच्या माध्यमातून गडी बाद झाल्यानंतर लॉब केलेला आहे पूल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क हा येतोय शिवतेज षटकार बिग हिट नवसाचा बकरा म्हणजेच मिस्टर लकी देखील या ठिकाणी आहे आणि गपचप चाललंय संदीप गावण सरन जोडीला पहिला कोरोना जो जितेंद्र गाव मध्ये झाला ज्याला झाला होता तो म्हणजे लकी लक त्याचं चांगलं होतं म्हणून एक धाव येते आणि 35 धावा रोशन भरणकर आज वेगळ्या मूड मध्ये दिसत आहेत संध्याकाळी 101 किंग ऑफ 101 101 36 धावा फुलटॉस चेंडू आणि मोहित पाटीलला जर फुलटॉस चेंडू तुम्ही द्याल तर या पद्धतीने चेंडू आउट ऑफ द पार्क मोहित पाटील नावाचा ब्रँडेड दर्जेदार षटकार बिगिन खेळत असताना मोहित पाटील आणि या संघातून देखील बघितले मोहितला आपण बऱ्याच वेळा आज मात्र अपोजिट या संघाच्या पाहायला मिळतं विकासची गोलंदाजी त्याला ठाऊक आहे इंटू द गॅप मध्ये खेळायचा होता लॉंग ऑफला 2 धावा कम्प्लीट फेकी येते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 3 धावा कम्प्लीट
फलकावरती धावा आहेत 45, 45 धावा, हीच खासियत आहे क्रिस इलेवन मीरा रोड संघाची। बॅटिंग लाईन चांगली आहे आणि म्हणूनच टॉस जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात, कारण की अनुभव आलाय त्यांना या मैदानाचा, धावा जास्त चेस होत नाही आणि यावेळी मिस केला जातोय। 3 ओव्हरची समाप्ती, पहिल्या इनिंगची समाप्ती, धावा झाल्यात 45 आणि 46 धावांचं आव्हान समोर ठेवलंय, ते म्हणजेच क्रिस इलेवन मीरा रोड संघाने एकविरा इलेवन राई संघासमोर। सेहेचाळीस धावा म्हणजे एक मोठं टार्गेट, मागील मॅचमध्ये 48 धावा आणि त्या शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र पराभवाचा धक्का लागला सिद्धिविनायक गोखिवरे संघाला। दोन्ही बाणाच्या स्पर्धा मागील वर्षी गाजवल्या होत्या, तो संघ मात्र यंदा दिसला नाही, तो म्हणजेच फायनलपर्यंत टॉप 3 पर्यंत। आणि जयगणेश मिठागर संघ मागील वर्षी दिसला नव्हता, तो संघ यंदा संस्थापक चषकाचा मानकरी ठरला आहे। काय तो शिवतेज चषकाचा देखील मानकरी ठरेल का, हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यासाठी तुम्ही JTC लाईव्हवर कॉमेंट्स देखील करू शकता यूट्यूबच्या माध्यमातून। ऐकूया सुमधुर संगीत। थँक्यू डीजे। जर ज्यांनी JTC लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक बटनवर दाबून लाईक्स देखील वाढवा व्ह्यूज। आणि घर बसल्या जी नवीन मॅच सुरू असेल तिचा अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल JTCLive.com। थँक्यू। वेलकम बॅक। 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 46 धाव्यांची गरज। जयेश आणि अक्षय, जयेश आणि अक्षय हर्ष, यश कांबळी सांगतात की पुढच्या वर्षी आमचा स्वतःचा संघ असेल JTC लाईव्ह नावाचा आणि तो देखील मॅच मध्ये कमबॅक करणार आहे, कारण की मृणाल म्हात्रे देखील अष्टपैलू खेळाडू आहे, SPL ला बघितले आम्ही त्यांना। IPL आता ऑप्शन यंदा या वेळी मात्र निर्धाव चेंडू। RPL मध्ये यंदा दिसेल मृणाल म्हात्रे अँड यश कांबळी। मला वाटते 6 आणि 7 जानेवारीला ती नाईटची स्पर्धा आहे। अक्रॉस द लाईन नो चान्स फॉर द फिल्डर, दोन्ही फिल्डरला बीट करून चेंडू निघून गेलाय। वन बाउंड सी मारीशी पार, हा येतोय चौकार। चार दबिणी धपळग, 4 वर पोचते, हेच प्रहार करावे लागतील याच पद्धतीने। जयेश मध्ये क्षमता आहे, कॅलेबर असा खेळाडू आहे आणि त्याची जर बॅट लागली तर या धावा होऊ शकतात।
यावेळी जेवढा वेळ बॉल टाकायला लावला तेवढ्याच वेगाने मात्र चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. शिवते चषक षटकार बिग हिट. नृत्य करणार आणि नक्कीच हेच गाणं दिसणार आहे डीजेच्या माध्यमातून. यंदा अर्जेंटिनाने बाजी मारली आणि मेसीच्या कारकिर्दीमध्ये पहिला वर्ल्ड कप. द लेजंड फुटबॉल फुटबॉलर मिस्टर मेसी. तीन चेंडू दहा धावा. जेवढा वेळ लावला जातो तेवढ्या वेगाने फटके येतात. अकरा धावा चार चेंडू. मला वाटते एक चेंडू टाकण्याकरता 30 सेकंड घेतले जातात गोलंदाजच्या माध्यमातून. क्रिस इलेवन मीरा रोड. उद्याला मोठमोठे मान्यवरांची मांदी आली देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तुम्हाला पाहायला मिळेल. आउटसाइड ऑफ स्टॉप वाईडचा इशारा. 12 धावा. नेमकं लकी मध्ये काय चाललंय काय लकी आणि सरांबद्दल नक्की चर्चा त्याची देखील केली जाईल. कोणती व्हिडिओ नक्की व्हायरल झाले. यावेळी जबरदस्त जागा बनवली आणि चेंडूला मात्र पुल केलं जातंय. पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क. आणि जमायका मधून बिलॉंग करत असताना डीजे वाजवत वाजवत ते इथपर्यंत पोहोचलेत. कॅरेबियन आहेत ते डीजे वादक. लास्ट बॉल 18 धावा. पुन्हा एकदा यावेळी कॅच घेतला तर मॅच बनेल. मोहित पाटील चेंडूच्या खाली जातोय. नो चान्स फॉर द फिल्डर. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पाहता पाहता तीन धावा कंप्लीट. एक ओव्हरची समाप्ती आणि फळकावरती धावा आहेत. 21 धावा 21 आणि महागडे षटक सध्याच्या घडीला. 12 चेंडू 25 धावा. मॅच वर पूर्णपणे पकड बनवली. आता एकविरा 11 मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये कधीही कोणताही पलटवार होऊ शकते. जेटीसी चे डिजिटल स्कोरर या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. हसन शेख गायब झाले वाटत आणि मला वाटते त्यांनी टीम मॅनेजरची भूमिका अदा केली. मात्र एकही दिवस हजेरी न लावल्यामुळे डायरेक्ट मांडवाच्या मागे ते जात आहेत. वेलकम हसन. डीजे शक्ती केसर वर्सेस जयेश. हा चांगला बॅटल रंगेल कारण की 21 च्या 21 धावा 20 धावा आल्यात त्याच्या बॅट मधून. तो म्हणजेच मिस्टर जयेश. नोचा इशारा. आता क्वेश्चन निर्माण झालं की नेमका बॉल टाकायचा कुठे. कारण की जयेश ज्या अनुषंगाने फलंदाजी करतोय त्याला चेंडू आता फुटबॉल प्रमाणे दिसतोय की काय. 22 धावा. पुन्हा एकदा अँगल निर्माण करण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक व्हेरिएशन करायचं होतं आणि दोन धावा. दोन धावेंवर सॅटिस्फाईड. दोन धावणे धाव पलक पुढे सरकते येऊन पोचते. 24 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये अजूनही धावांची गरज आहे. 22. यावेळी लॉफ्ट केलाय. पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र निघून गेलाय. सी मारेशी पार. दमदार शानदार वजनदार.
तीस धावा काय फटकेबाजी होते, वन साइडेड मॅच लढवतोय आणि गोलंदाजाला मात्र क्वेश्चन, ज्याने मेडन ओव्हर टाकले आजच्या दिवसात त्याला मात्र आता धावा कुठल्या जात आहेत. 31 पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि चेंडूला फेकून दिले पार्किंग प्लॉट मध्ये आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार जयेश नावाचा धावा 37 धावा झाल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत 9 धावांची गरज आहे. 9 3 बॉल झाल्यात. अंपायर नवीन बॉल पाहिजे नाही तर आपल्याकडे एकच बॉल होता. पंच दीपेश पाटील यांचं कौतुक करेन, जबरदस्त अंपायरिंग केले नॉन स्टॉप आणि त्यांना विनंती आहे संध्याकाळी 7:30-8 हजेरी लावा. मांडव देखील आपल्याला राखायचं आहे. घ्या घ्या तो बॉल घ्या. काही खेळाडूंना तो लकी बॉल असतो कारण की जिथे षटकार लागतात तिथे कधी कधी तो बॉल मागवल्यावर विकेट देखील जाते. बघूया आज लेट सी. मात्र दुसरा षटकार देखील लागू शकतो. केसर त्या ठिकाणी आहे. यावेळी मात्र जे म्हणाल होत तेच झाले. चेंडू जातोय आरके कटआउट्सला मानवंदना देताना आउट ऑफ द पार्क. लगातार 3 षटकार आणि पहिला असा खेळाडू ठरला ज्याने एवढ्या धावा जमा केल्या त्या स्पर्धेत. थँक्यू डीजे वन मॅन आर्मी. आणि बघा काय फटकेबाजी आहे चौफेर बाजूने. मिस्टर 360 ऑफ एक्विरा 11 राई संघाचा. दोन धावेंची गरज, एकाच चेंडूवर ते 2 धावा जर केल्या तर आयोजक तुम्हाला देखील 7:30-8 वाजेपर्यंत थांबवतील. स्टेप आउट केलाय बॅटची एज. जर एक चेंडू मध्ये 2 धावेची गरज असती तर नक्कीच मजा आली असती. मात्र 6-1 आणि मोहित आता मात्र स्माइल देतोय कारण की मॅच वरती पूर्ण पकड बनवलंय जयेशनी आणि टोटली धावा. तर एक्स्ट्रा धावांचा विचार केला 2 सोडून तर त्याच्या बॅटने या धावा आल्यात. बॉलर येतोय. बॉलर नेम क्रिसली विसरलं वाटतं बॉलर कोण आहे कारण की देवकरण. जबरदस्त फटका आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम एक्विरा 11 अँड हार्ड लक क्रिस 11. आपला सन्मान देखील केला जाईल या क्रिस 11 संघाचा कॅप्टन.